आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात अनेक संकटे येतात. त्या संकटांचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच शारीरिक सुदृढता आवश्यक असते. मुलांनी आत्मनिर्भर व्हावे, स्वतःचे संरक्षण स्वतःच करावे, तसेच इतरांना मदतीचा हात द्यावा. यासाठी शिवकालीन युद्धकला, मार्शल आर्ट, जुदो, कराटे, लाठी काठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जीवनात संघर्ष करताना घाबरू नका. जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास या जोरावर आपण एक दिवस यशस्वी होणारच, असा गुरुमंत्र साक्षात उतरविणारा स्पेशल रिपोर्ट. गोवा येथे पार पडलेल्या शॉटकन कराटे डू असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक प्राप्त करून आपल्या अकोले तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवले. नेपाळ काठमांडू येथे होणाऱ्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहे. याची पूर्वतयारी मुलांची चालू आहे. तरी आम्ही आपल्या देशासाठी जास्तीत जास्त पदक कसे मिळवतील असे प्रयत्न करत आहोत. यशस्वी विद्यार्थ्यास कराटे प्रशिक्षक अमोल शेटे, समन्वयक गणेश कोकणे, बबन शिंदे, दीपक भोसले आदींचे मार्गदर्शन लाभले आहे. गोवा येथे झालेल्या नुकत्याच नॅशनल चॅम्पियनशिप कराटे स्पर्धेमध्ये अकोल्यातील आमच्या अकॅडमीचे 20 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यामध्ये आम्हाला 7 गोल्ड आणि 7 सिल्वर आणि 2 गोल्ड असे मेडल लागलेले. तर आमचे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गोवा येथे, नेपाळ येथे होणारे आंतरराष्ट्रीय स्पर्धा, त्यासाठी आमची तयारी चालू आहे विद्यार्थ्यांची. शक्यतो आम्हाला 100% आम्ही प्रयत्न करू की आम्ही भारतासाठी कमीत जास्तीत जास्त मेडलची आम्हाला अपेक्षा आहे. त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो आहे. प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरीसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, अकोले.